गुड मॉर्निंग फ्रेंड्स, छान ना? तर ह्या ब्रिजपर्यंत मी व्हिडिओ केलेला आहे. खरं ब्रिजबद्दल बोलतो आहे, ह्या ब्रिजपर्यंत आपण व्हिडिओ केलेला आहे आणि तो अपलोडसुद्धा झालेला आहे. आणि मी आत्ता जे मुद्दामून तुम्हाला दाखवायला किंवा मी माझ्यासाठी स्वतःचा दुसरा व्हिडिओ करणार आहे, हा ह्या ब्रिजबद्दल बोलतो आहे मी. तर इथून पुढे हे पहा, इथून पुढे कसं काय असेल तर त्याचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहे. चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आज गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आत्ता वाजले सकाळी 6:49, 19 तारीख सांगतो आठपाऊन 21 जुलै 2024. बरोबर आहे का? कन्फर्म करतो मी. चष्मा घातला नाही तरी पण 21 जुलै 2024 गुरुपौर्णिमा हार्दिक शुभेच्छा. आणि दूरवर मला ते हरिण दिसतंय पहा, इथे कुठेतरी आहे. मी जाईपर्यंत तिथपर्यंत पोचेपर्यंत ते निघून जाईल म्हणून मी प्रयत्न करतो आहे. कॅमेरा हलवून पाहतो आहे. नाही, माझ्या कॅमेऱ्यामध्ये येईना ते, पण मला नेकेड आईने दिसतं आहे ते. हां, हे पा, हे बरोबर, हे हरिण आहे. हा ट्रॅक कुठपर्यंत आहे मला माहिती नाही. आणि तिकडे भरगच्च अशी झाडी आहेत. त्याच्याशिवाय ह्या बाजूने जर पाहिलं मी की माझ्या ह्या बाजूला जर सांगितलं तर तिकडे त्याच्याकडेने लुपेज नदी वाहती आहे. आपण नुकताच तो त्या नदीवरचा पूल पाहिला असेल. आणि मी पुढे पुढे निघालो आहे. पाहूयात आपण आपल्याला आणखी काय वेगळं दिसतं आहे ते. वेगळं काय दिसणं न दिसणं ही गोष्ट वेगळी, पण हे मॉर्निंग वॉक करतानाचा आनंद घ्यायचा आहे हेच खरं खूप वेगळं असण्याची शक्यता आहे. आणि मला हे असं मॉर्निंग वॉक फिरणं आवडतं खरं. ते पा, ते हरिण आता त्या झुडपांमध्ये गेलेलं आहे. हा असा रस्ता आणि आपण मॉर्निंग वॉक करत जाणार आहोत. ह्या भरगच्च हिरव्या गार गालीच्यातून हा रस्ता काढलेला आहे. दुरून हे दृश्य वेगळं दिसत होतं, आता ह्या दृश्यात मी शिरल्यानंतर पाहत किती बदल झाला असेल. अजून पुढे काही आहे ते मला माहिती नाही, पण मी परत एकदा मागून कसं दृश्य दिसतं आहे किंवा मागून कसं आपण आलो आहोत किंवा मागच्या बाजूला कसं दृश्य आहे ते दाखवण्यासाठी 360 कॅमेरा फिरवतो आहे. आणि मग पुन्हा पुढे जाऊयात. हे पा, हे 360 डिग्रीमध्ये मी कॅमेरा पूर्ण फिरवल्यानंतर पुढे निघालो आहे. किती छान दृश्य आहे ना. या सर्व स्मृती गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी आज चित्रित करत आहे त्यामुळं चिरंतन राहतील. खूप सुंदर दृश्य आहे पाहे. आज गुरुपौर्णिमा इकडे सुरू झालेली आहे. आपल्याकडे आत्ता संध्याकाळ असेल. मी जी म्हणत होतो घनदाट झाडी ती पाही अशी आता माझ्या ह्या बाजूने उजव्या बाजूने आलेली आहेत. आणि ह्या रस्त्याने मी असं चालत चाललेलं आहे. परत एकदा माझ्या उजव्या बाजूला दूरवर मोठी झाडी आहे, त्याच्यामधून डुपेज नदी वाहते. आणि मी आता असं चाललेलो आहे. वॉकच घ्यायचा आहे तर मी नवीन नवीन ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातला हा आता खरं सांगायचं म्हणजे हा रस्ता कुठे जाणार आहे मला माहिती नाही आहे. मी सारखं वारंवार एवढ्या करता सांगतो आहे की खरंच मला माहिती, फक्त आप नवीन ठिकाण आहे, मजा येते चालायला. चालायचं तर कुठेही आहे आपल्याला, या इथेच 2-5 किलोमीटर एवढ्या कमी अंतरात चालायचं असं काही नाही आहे. त्यामुळे मी हे निवडतो म्हणजे दूरवर जाण्याचा.
पुढे तर काय ना रस्ता मला म्हणजे मी अंदाजाने चाललो आहे, जसं पुढचं फार दूरवरचं काही दिसत नाही आहे, पण रस्ता आहे म्हणून मी चालत राहिलेलं आहे. आणि पाहूयात आता पुढे कुठे वळणार आहे की हाच रस्ता परत येणार आहे हेही मला माहिती नाही आहे. मी सकाळी 5:05 भल्या अंधारात सूर्योदय पाहण्यासाठी बाहेर पडलो होतो, पण सूर्योदय पाहत असताना ढगांचा खूप ढग जमा झाले, त्यामुळे ढगाच्या आड सूर्योदय झालेला आहे, त्यामुळे मला व्यवस्थित असं चित्रीकरण करता आलं नाही. जे काय करता आलं ते मी केलेलं आहे, पण पहा आता हा रस्ता कुठे वळला आहे ते मलाही माहिती नाही आहे. हे पहा खरंच सांगतो मला माहिती नाही आहे, पण वळलेला दिसतो आहे तो रस्ता, तो जिकडे वळेल तिकडे जायचं. हे पहा असं चाललेलं आहे खरं. आता इथपर्यंत ऐकी इथं संपला आहे मला माहिती, आपण पाहूयात म्हणजे हो संपलेला दिसतो आहे इथे, पूर्णपणे संपलेला दिसतो आहे. पुढे रस्ता नसणार आणि मी ह्या एंड पॉईंटपर्यंत येतो आहे तो मी असं. आणि हा पहा हा हां इथे पूर्णपणे रस्ता संपलेला आहे. हा माझा व्हिडिओसुद्धा बऱ्यापैकी मोठा झाला आहे किंवा म्हणा किंवा छोटा झाला आहे. हा एक आयलंड निर्माण झालेला आहे आणि इथून परत फिरायचं असेल मी त्या पॉईंटपर्यंत जातो शेवटच्या, आणि तिथनं बॅग दाखवतो एकदा. हे पाहिजे हा शेवटचा पॉईंट आहे. हा या पॉईंटपासून मी आता जिथून मी चालत आलो ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि हा मे बी हा व्हिडिओ इथे संपवेन, पण एकदा ही दृश्य माझ्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करतो. इथे बसायलासुद्धा एक सीट ठेवलेली बाकडा ठेवलेला आहे. आणि हा आयलंड आता हा व्हिडिओ इथे बंद करण्यासाठी मला काय करावं लागेल माहिती का? तुम्हाला अगोदर अपील करावं लागेल, माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. हां एवढंच मी सांगू शकतो आहे मी. हे पाहे दृश्य, चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू, गॉड ब्लेस यू. पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आपले शरद शिंदे, प्लेनफील्ड अमेरिका, शिकागो अमेरिका. बाय.